नमो नम आज आपण पाहतोय इयत्ता दहावी संस्कृत निबंधलेखनम त्यामधला आजचा आपला निबंध आहे मम प्रिय उत्सव गणेशोत्सव पाच गुणांचा हा प्रश्न आहे जो की प्रश्न चौथा आ यामध्ये विचारला जातो आणि या प्रश्नामध्ये निबंधाच्या पाच ते सात ओळी लिहिणं अपेक्षित असतं चला तर आपण आजचा आपला निबंध पाहूया याआधी ऑलरेडी मी मम प्रिय ही कालिदाससह हा निबंध अपलोड केला आहे आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल नसेल पाहिला या so, हा हा, आसो, आसो, तर, तर या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता सो लेट अ स्टार्ट मम प्रिय उत्सव गणेशोत्सव कुठल्याही उत्सवाबद्दल तुम्ही लिहित असाल दिवाळी असो होळी असो वॉटेवर जे पण असो तर सुरुवातीला तो उत्सव कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या कालावधीमध्ये येतो ते लिहिणं गरजेचं आहे तर भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने गणेशोत्सव आरंभते म्हणजे भाद्रपद महिन्याच्या चौथ्या चा, दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात होते तदा नैकेशु गृहेशु गणेशमूर्ती हे स्थापना भवती आणि तेव्हा अनेक घरांमध्ये गणेशमूर्तीची स्थापना केली जाते एष उत्सव कुत्रचित साध एक दिनात्मक कुत्रचित पंच वा सप्त वा दश दिनात्मक आणि हा जो उत्सव आहे कुत्रचित म्हणजे काही ठिकाणी किंवा कुठे कुठे सार्ध एक हा शब्द असा आहे सार्ध प्लस एक ओके सार्ध म्हणजे काय हाफ आणि एक म्हणजे काय एक म्हणजे मिळून किती झाले दीड मग काही दि थी, काही ठिकाणी हा उत्सव दीड दिवसांचा असतो काही ठिकाणी पाच दिवसांचा असतो काही ठिकाणी सात दिवसांचा असतो वाचा अर्थ होतो किंवा दहा दिवसांचा असतो ओके तर अशा प्रकारे हा उत्सव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवस वेगवेगळे दिवस साजरा केला जातो कालावधीमध्ये फरक आहे अनंतर मूर्ते हे विसर्जनम जलाशय क्रियते आणि मग त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते कशामध्ये जलाशयामध्ये ओके तेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की नंतर मूर्तीचे विसर्जन जलाशयामध्ये केले जाते लोकमान्य टिलक महो महोदयानं सार्वजनिक गणेशोत्सव आरब्ध आणि लोकमान्य टिळक महोदय यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली ओके भक्ता हा दुर्वांकुराईही दुर्वा म्हण दुर्वांकुराईही म्हणजे आपल्याच्या दुर्वा असतात तर त्या पुष्पैही म्हणजे फुले मिष्टैही म्हणजे मिष्टान्न किंवा मोदक वगैरे मोदकही च गणेशम पूजयंती आणि जे भक्त असतात तर ते दुर्वा पुष्प म्हणजे फुले वगैरे आणि मोदक वगैरे हे सर्व देऊन गणेशाची पूजा करतात ओके तर अशा पद्धतीने या सर्वांच्या सहाय्याने गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि हा होता निबंध या शेवटी तुम्ही असं लिहू शकता की अत गणेशोत्सव मम प्रिय उत्सव किंवा सुरुवातीला पण तुम्ही लिहू शकता की गणेशोत्सव हा मम प्रिय उत्सव ओके तुम्हाला कुठेतरी हा पॉईंट ॲड करायचं की म्हणून गणेशोत्सव माझा प्रिय उत्सव आहे आता या ठिकाणी मी ते लिहिलं नाही कारण तुम्ही एक ते सुरुवातीला लिहू शकता किंवा शेवटी ॲज यू विश फक्त तुम्हाला जे ओळ लिहायची आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देते ओके सो तुम्ही जर शेवटी लिहिणार असाल तर तुम्हाला ही ओळ लिहायची आहे अतः गणेशोत्सव मम प्रिय उत्सव आय नो अक्षर खूप घाण आले बट तरीही तुम्हाला कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे तुम्ही जर शेवटी लिहिणार असाल तर तुम्ही ही ओळ लिहणार आहात अतः गणेशोत्सव मम प्रिय उत्सव आणि तुम्ही जर सुरुवातीला अशी सुरुवात करणार असाल तर अतः हा शब्द लिहायचा नाही डायरेक्ट गणेशोत्सव मम प्रियः उत्सव आणि मग भाद्रपद मासस्य ओके अशी सुरुवात करायची आहे सो फक्त तुम्ही ही एक ओळ ॲड करायचीच आहे तुम्हाला कारण तुम्ही प्रियः उत्सवावरती निबंध लिहिताय त्याच्यामुळे ही एक ओळ ॲळ ॲड करणं कंपल्सरी आहे फक्त तुमच्यावरती आहे की तुम्ही ते सुरुवातीला ॲड करते का शेवटी शेवटी करणार असाल तर अतह लिहायचं आहे सुरुवातीला करणार असेल तर अत लिहायचं नाही ओके सुरुवातीला अजिबात अत लिहायचं नाही डायरेक्ट सुरुवात करायची आहे ओके सो आय होप तुम्हाला कळलं असेल तर इन धिस वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मम प्रिय उत्सव हा निबंध पाहिलेला आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय